मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोहरे, दैनिक देशोन्नती। तशी दर आठवड्याला आपली रविवार माझ्या स्तंभाच्या माध्यमातून आपली भेट होतच असते। वेगवेगळ्या विषयांना मी स्पर्श करायचा, त्या संदर्भामध्ये चर्चा करायचा, लोकांना काही माहिती देण्याचा प्रयत्न करत राहतो। आज मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर आलो आहे वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर आपल्याशी चर्चा करायला। आपल्याला माहिती आहे की पहिले विदर्भाला वऱ्हाड आणि सोन्याची कराड म्हणायचे, काही लोक त्याला चुकून वऱ्हाड आणि सोन्याची कुराड म्हणतात। कुराड नाही आहे, तर ते कराड आहे। कराड म्हणजे बॉर्डर, म्हणजे रिजन विथ अ गोल्डन बॉर्डर। तर या वऱ्हाडाला सोन्याची किनारपट्टी असलेला प्रदेश का म्हणतात? तुम्ही एक लक्षात घ्या की प्रत्येक रिजनची आपापली एक अशी ओळख आणि एक काहीतरी वैशिष्ट्य असतात। उदाहरणादाखल घ्यायचं जर असलं तर पश्चिम महाराष्ट्र घ्या समोर। तर पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की आपल्यासमोर काय येतं? तर साखर कारखाने, साखरपट्टा, ऊसच ऊस, ऊसच ऊस, ही त्या रिजनची ओळख झाली। म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हटला म्हणजे ऊस उत्पादन करणारा प्रदेश, ही आपली ओळख होऊन जाते। आणि त्याचबरोबर कोल्हापूर नाव घेतलं की उद्यमशीलता, कारखाने तिथले, तिथले लोक सातत्याने उद्योगी, त्याचबरोबर त्यांची वेगवेगळे तयार केलेल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ती कृषीचे अवजार असतील नाही तर अजून काय असतील, हे सगळं आपल्याला म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक विभागाची ओळख असते। जशी लुधियानाची ओळख आहे, जशी चंदीगडची ओळख आहे, छोटे छोटे कारखाने आणि त्याचबरोबर तिथल्या लोकांनी तयार केलेले छोटे छोटे, म्हणजे कृषीमध्ये समृद्धी आल्यानंतर चंदीगड पंजाबच्या लोकांनी तो पैसा हा सगळ्या छोट्या छोट्या उद्योगांमध्ये, कारखान्यामध्ये टाकला आणि तिथेही समृद्धी आली। जशी जपानमध्ये ज्या पद्धतीमध्ये आली त्या पद्धतीने आपण एक समजून घेतलं पाहिजे। पण शेवटी आपण हेही समजून घेतलं पाहिजे की शेवटी समृद्धी जी येते ती कृषीतून येते। कारण कृषी एकमेव क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये एक दणा टाकला तर हजार दाणे पैदा होतात, एक पहिले समजून घ्या। बाकी कारखाने जे आहेत ना, ते फक्त प्रोसेसिंग करतात, म्हणजे स्वरूप बदलतात वस्तूचं। पण त्यात एक किलो टाकलं तर एकच किलो बाहेर येणार आहे, एक लक्षात घ्या। किंबहुना एक 5-50 ग्रॅम 100 ग्रॅम कमीच येईल, जास्त येणार नाही, हे प्रोसेसिंग होतं। पण तो कृषी हे एकमेव क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये एक दाणा टाकला तर 1000-10000 दाणे काही होऊ शकतं। मग असं असताना विदर्भामधली कृषी मरते आहे, विदर्भातले सगळे शेतकरी आत्महत्या करतायत। सध्याच्या घडीला दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत, एक लक्षात घ्या, इतकी ही गंभीर अवस्था झालेली आहे। मग ही अशी अवस्था का झाली? जो प्रदेश एका जमान्यामध्ये रिजन विथ गोल्डन बॉर्डर होता, तर आज अशी का दुर्गती झाली? एक लक्षात घ्या, मी तुम्हाला काही अगदी बाळभूत पद्धतीने समजून सांगायचा प्रयत्न करतो। एक लक्षात घ्या, शेवटी समृद्धी ही कशाने गिनल्या जाते? समृद्धीचं मापदंड काय? तर सोनं, एक समजून घ्या। नोटा बिटा हे नंतर आल्या हो, पहिले तर गिनण्या होत्या पण त्याही सोन्याच्या होत्या। पण तो इंग्रज आले आणि त्यांनी म्हटले की कुठे गिनण्या बिनण्या वागवता, त्याच्यापेक्षा तुम्ही असं करा, गिनण्या आम्हाला द्या, एका गिन्नीच्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला 1 रुपया देतो आणि त्याच्यावर आम्ही छापून देतो की आय प्रॉमिस टू पे दी बेअरर, आणि असं करून त्यांनी कागद आमच्या हातात दिले, आमच्या गिनण्या घेऊन गेले। खरं म्हटलं म्हणजे जेव्हा इंग्रज इथून गेले त्यावेळेला आमचं काम होतं की बाबा रे, तुम्ही पॉवर ऑफ ट्रान्सफर ऑफ पॉवर केली, तुमची सत्ता बदलली, पण तर आमचे पैसे बदलून द्या ना, तुमचे कागद घेऊन जा, आमचं सोनं देऊन द्या। पण आमच्या राज्यकर्त्यांना जरा खुर्चीवर बसायची घाई झाली होती, ते खुर्चीवर बसले आणि आपलं सोनं मागणं त्यांच्यापासून विसरलं। असो, तो विषय वेगळा आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर कधी वेगळ्या समयी बोलेल। आज मी बोलतो कापसाच्या समृद्धीबद्दल। 1947 एक क्विंटल कापूस माझ्या आजीने विकला होता आणि त्यावेळेला तिने सांगितलं होतं की बाबू, 1 क्विंटल कापूस विकतो मी, तर म्हणे मी 3 तोळे सोनं विकत घेते, 3 तोळे। त्यावेळेला तोळा हा 12 ग्रॅमचा होता, म्हणजे ती 36 ग्रॅम सोनं घ्यायची। लक्षात घ्या, 36 ग्रॅम सोनं 1 क्विंटल कापूस विकल्यानंतर। माझ्या वडिलांच्या जमान्यामध्ये 1972 कापूस एकाधिकार योजना सुरू झाली, शेतकऱ्यांची लूट होते कापसासंदर्भात, म्हणून इंदिरा गांधींनी यशवंतराव मोहितेंना सांगून ही यशवंताची मोहिते आमच्या दारात बांधली आणि कापूस एकाधिकार योजना सुरू झाली। 275 रुपये 1972 भाव मिळाला, सोन्याचा भाव 180 रुपये तोळा होता, लक्षात घ्या। म्हणजे माझ्या वडिलांनी 1 क्विंटल कापूस विकून 18 ग्रॅम सोनं विकत घेतलं 1972। आज माझा मुलगा 1 क्विंटल कापूस विकून फक्त 1.5 ते 2 ग्रॅम सोनं विकत घेतोय, 1.5 ग्रॅम आजच्या घडीला। गेल्या वर्षी त्यांनी घेतला आहे साधारणतः 2 ग्रॅम, आता या वर्षी कमी झालं। मग असं त्याच्याचमुळे परिस्थिती अशी निर्माण झाली की कापूस विकायचा, 100
क्विंटल जर एखाद्या शेतकऱ्याने कापूस विकला असेल तर काय होईल, 100 क्विंटल जर कापूस त्या जमान्यामध्ये माझे जे आजीजामाने विकले तर ती काय करायची, 300 तोळे, 300 तोळे म्हणजे किती झालं, तिचं समजा साधारणतः 3 किलो 600 ग्रॅम सोनं विकत, 3 किलो 600 ग्रॅम 100 याच्यामध्ये, आणि मग हे तोळं काय अंगावर घालणार आहे का ती, मग त्याच्या ती कांबा बनवायची आणि भिंतीमध्ये घालून ठेवायची. म्हणून रिजन विथ द गोल्डन बॉर्डर ही परिस्थिती होती अगदी 1972 पर्यंत. पण त्याच्यानंतर सगळी परिस्थिती घसरत गेली. कशी घसरत गेली तो एक स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे, त्यावर नंतर बोलू. खरं म्हटलं म्हणजे जसं तिकडे ऊस निर्माण झाला आणि त्याच्यावर साखर कारखाने उभे राहिले आणि समृद्धीची दारं उघडली, आणि तर अन्यथा एका जमान्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आपल्याला माहीत आहे हा नुसता फक्त दऱ्या डोंगर खोऱ्याचा दगडांचा देश होता, प्रदेश होता. पण त्याच्यानंतर ती समृद्धी जी आली, पवारांसारखी त्यांना द्रष्टे नेते मिळाले आणि त्यांनी हे जे काही साखर कारखान्याची समृद्धी आणली, त्याच्यामागं कारण काय घडलं तर द्रष्टे नेते मिळाले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं जे कृषीचं उत्पादन होतं त्याला पुढे प्रोसेस केलं. ऊस विकला का त्यांनी? ऊस नाही विकला, त्या ऊसाची साखर तयार केली. मग तशाच पद्धतीने या विदर्भामध्ये या कापसावर आधारित उद्योग निर्माण व्हायला पाहिजे होते. सूतगिरण्या, पुढे जाऊन कापड, कापडापासून गारमेंट्स, इथपर्यंत आम्ही जर गेलो असतो तर निश्चितपणे विदर्भाची ही सगळी समृद्धी टिकली असती. मात्र दुर्दैवाने असं झालं नाही. ज्या सूतगिरण्या उघडल्या त्या बंद पडल्या. विदर्भात सध्याच्या घडीला मुश्किलीने 1-2 सूतगिरण्या असतील, सगळ्या बंद पडल्यात. कापूस पिकतो विदर्भात आणि कारखाने कुठे आहेत? सूतगिरण्या कुठे आहेत? इचलकरंजी तिकडे मुंबईच्या जवळ. आणि विदर्भात काय? तर विदर्भात फक्त एक पीक खूप जोरात सध्या येत आहे, ते म्हणजे आत्महत्यांचा. काय येत आहे? त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये विदर्भ जो होता हा कोरडवाहू प्रदेश, अतिशय मोठी लँड होल्डिंग, म्हणजे 15-20 एकर जमीन तर एक अगदी मामूली गरीबातल्या गरीब शेतकऱ्यांकडे, 50 एकर 100 एकर 400 एकरावर इजारदार मंडळी आणि भाग असलेला हा प्रदेश होता. एक लक्षात घ्या, आमच्याकडे इजारदार म्हणायचे त्यावेळेला. पण तो हळूहळू काय झालं की ह्या शेतीची समृद्धी, त्या शेतीमधला हिशोब बरोबर न ठेवल्यामुळे आम्ही तो शेती टाकतोय पैसा तो परत येतोय की नाही. विशेषतः जेव्हा हरित क्रांती आली, त्या हरित क्रांतीनंतर काय झालं, तोपर्यंत कशी शेती होती की नुसती पेरायची, बियाणं घरचं, शेणखत घरचं, आणि त्याच्यानंतर मजुरांना मजुरी ही इन काइंड दिल्या जात होती, म्हणजे सालदार होते, त्यांना पैसे नव्हते दिल्या जात, त्याच्यामुळे शेतीत खर्च काही नव्हता, त्यामुळे जे आलं ते मिलेसोला, त्याच्यामुळे शेती समृद्धीत होती, शेतकऱ्यांकडे प्रचंड पैसा होता आला होता आणि त्याच्यामुळे ते प्रचंड पैसा आला म्हणून सोनं आलं. सोनं आलं तर ते लोकांनी भिंतीमध्ये घालून ठेवलं कांबा. अजूनही आमच्या जैनपूर बिनपूरला जुनी घरं पडतात ना, त्याच्या भिंतीमधून अजूनही सोन्याच्या कांबा, त्या पायऱ्यांच्यामधून सोन्याच्या कांबा निघत आहेत. हे समजून घ्या, समृद्धी होती या प्रदेशाची. अशी प्रत्येक प्रदेशाची आपापली ओळख आहे, ती विदर्भाची होती. ही सगळी विदर्भाची ओळख का गेली, त्याचं कारण असं आहे की हरित क्रांती आली, आम्ही आमची पीक पद्धती सोडली, खर्चिक शेती घेतली, हळूहळू शेतीमध्ये खर्च बियाणं विकत घ्यायला लागलो, रासायनिक खतं विकत घ्यायला लागलो, तणनाशकं विकत घ्यायला लागलो, उत्पादन ज्वारीचं एवढं प्रचंड वाढवलं की ज्वारीला कुत्रं हुंगायला लागलं नाही. आणि मग पंजाबचा गहू आला आमच्याकडे, त्याच्यानंतर गहू ज्वारी कोणी घ्यायला लागलं नाही. हळूहळू सगळं पीक पद्धती बदलली, समृद्धी गेली आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा पैसाही गेला, कारण जेव्हा शॉर्टेज असेल त्याच वेळेला शेतमालाला भाव मिळतो. एक लक्षात घ्या, शॉर्टेज गेला, समृद्धी आली, सरप्लस आलं नाही. 1960 पर्यंत या देशामध्ये, आजकालच्या तरुण पोरांना मी मुद्दाम सांगू इच्छितो की अहो त्यावेळेला फक्त 40-50 कोटी लोक होते देशामध्ये, त्यांना 2 वेळेला खायला मिळत नव्हतं. आम्हाला अमेरिकेतून गहू आणायचं काम पडत होतं. आमचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, त्यांनी शेवटी म्हटलं की बाबा रे, इथून आम्हाला भीक मागायचं काम पडत आहे, तुम्ही एकच काम करा, आठवड्यातून 1 दिवस उपवास करा माझ्या देशवासियांना. त्यावेळेला त्यांची मन की बात रेडिओवर खऱ्या अर्थाने केली होती आणि लोकांनी मानली. दर शुक्रवारी आमच्या देशामध्ये किंवा काही भागामध्ये मंगळवारी आठवड्यातून 1 दिवस उपवास पाळायचे लोक, आणि त्या उपवासामधून जी अन्नाची बचत होती त्याच्यामुळे काहीतरी बॅलन्स झाला. परंतु त्याच्यानंतर काय झालं की हे अन्नधान्य इतकं सरप्लस झालं की त्याला कुत्रं होंगीना, आणि मग भाव पडले आणि खर्च वाढला शेतीतला, कारण बाहेरून सर्व घ्यायला लागलं आहे, म्हणजे बियाणं
पासून तर रासायनिक खतं, कीटकनाशकं, मजूर सगळ्यांमध्ये पैसे जायला लागले. हिशोब ठेवायची सवय नाही आमच्या वैदर्भीयन लोकांना. आणि मग ते हळूहळू जे संचित होतं सोनं ते मोडलं, बायकोचे दागिने मोडले, मग त्याच्यानंतर बँकांकडून कर्ज घेतलं, बँका थकल्या म्हणून मग सावकारांकडून कर्ज घेतलं, आणि मग सावकारांना तोंड देता येत नाही, बँका घर जप्त काढतात म्हणून लोक आत्महत्या करायला लागले. तुम्ही एकच लक्षात घ्या, असं तसं झालेलं नाही, ह्याच्या मागं बरंचसं कारण आहे. हा विषय काही असा 10-15 मिनिटामध्ये तुमच्या सांगण्यासारखा नाही आहे. तुमच्या गावांमध्ये ह्या सगळ्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचे काही कार्यक्रम ठेवा, तास दीड तास मला वेळ द्या, मी सगळं समजून सांगतो की आमची समृद्धी कशी गेली. आम्ही आळशी आहोत का? आम्हाला वाटलं तर आम्ही आळशी नाही आहे, एक लक्षात घ्या. आमची पद्धत वेगळी आहे. प्रत्येक प्रांताच्या लोकांची आपापली एक ओळख असते, त्यांची एक पद्धत असते राहण्याची, जीवन जगण्याची पद्धत असते. ती जसे पंजाबी लोकांची वेगळी पद्धत आहे, आगळपगळ, कोणी आला की त्याला एवढा फुटभराचा लस्तीचा ग्लास द्यायचा. आमच्या वैदर्भ्यामध्ये वऱ्हाडी सौजन्य तुम्हाला माहितीच आहे, आम्ही खूप दिलदार असलेले माणसं आहोत. आणि दिलदार कोण असतं? की ज्याने घरात समृद्धी असते. समृद्धी असलेल्या माणसात प्रदेशातली माणसं आम्ही आहोत. आज आमची सगळी समृद्धी गेली. त्याचं कारण मधल्या काळामध्ये एक अतिशय मोठी दुर्घटना घडली. 1960 जो आमचा विदर्भ स्वतंत्र होता तो या महाराष्ट्रासोबत जोडल्या गेला. काही लोकांनी कटकारस्थान केलं आणि आम्हाला या महाराष्ट्रासोबत जोडलं. आणि जेव्हापासून आम्ही महाराष्ट्रासोबत जोडल्या गेलो तेव्हापासून आमच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झालेत. ते दशावतार कसे कसे सुरू झाले, काय काय केल्या गेलं, काय आमच्यासोबत धोका केल्या गेला, आम्हाला सांगितलं काय होतं, आम्हाला दिलं काय, आमचं जे हक्काचं होतं तेही कसं दिल्या गेलं नाही, हे सगळं जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर खांदेवाले सर आहेत, त्यांची पुस्तकं वाचा, त्यांचे लेक्चर्स ऐका, तुम्हाला कळेल. तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या कॉलेजेसमध्ये खांदेवाला सरांचे लेक्चर्स लावा. आमचे प्रभाकर कोंडबोत्तूनवार आहेत, ते खूप चांगलं समजून सांगतात ह्या सगळ्या गोष्टी. त्यांचे लेक्चर्स लावा, समजून घ्या की आपण पहिले काय होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे नवीन पोरांना तुम्हाला मी सांगतो की बाबा रे काय होता असं तू, काय झाला असं तू, आणि काय तुझ्यासमोर वाढून ठेवलंय, आणि तुझ्या पोरांसमोर काय वाढून ठेवलंय. विदर्भ हा 1960 जी लोकसंख्या होती ना त्याच्यापेक्षा लोकसंख्या कमी झाली. त्यावेळेला आमचे 68 आमदार होते. त्याच्यानंतर 2009 जेव्हा आमची पुन्हा जनगणना केली ना 50 वर्षानंतर, तर 68 ते 62 आमदार झाले, 6 आमदार कमी झाले, 1 खासदार कमी झाला. म्हणजे आम्ही मरतोय, तुम्ही एक लक्षात घ्या. 50 वर्षामध्ये लोकसंख्या न वाढता लोकसंख्या कमी होते. कशी होते कमी? त्याचं कारण विदर्भामध्ये कोणी राहायला तयार नाही, कारण हे डुबता जहाज आहे, लोकांना कळलं. पोरं जात आहेत, इथं नोकरीच नाही, तो करणार काय? बाप कुठल्या भरोश्यावर म्हणणार की बाबा रे तू इथे थांब, जाऊ नको मला सोडून. कुठल्या आई बापांना वाटलं की माझा पोरगा घेतला पाहिजे? पण त्याची मजबुरी आहे. त्या पोराला जर इथं साधी 15-20-25 हजाराची नोकरी मिळत नाही, 50,000 नोकरी मिळत, करणार काय ठरवून तो? तर ते शेवटी ही सगळी पोरं मुंबई, पुणे, दिल्ली, मद्रास आहेत, कुठं जायची, अमेरिकेमध्ये, लंडनमध्ये कुठं जायची, बिचारी आपल्या पोटापणासाठी जातात. पोरं गेली की त्यांच्या बघा आईबाप जातात. आणि मग अशा पद्धतीने आजच्या घडीला ही परिस्थिती आहे की 20 घरामागं एका घराला कुलूप आहे, ते घर बंद आहे. ते घरातली राहणारी सगळी माणसं हा विदर्भ सोडून बाहेर गेलेली आहेत. आणि अशा पद्धतीने हा प्रदेश मरायला टेकला आहे. हे सगळं का होतं आहे हे सगळ्या गोष्टी समजून घेणं येणाऱ्या दिवसांमध्ये भविष्याकरता आपल्यासाठी फार गरजेचं आहे. अन्यथा काय होईल हे अशाच पद्धतीनं चालत राहील. आम्ही केवळ फक्त आजचं मरण उद्यावर ढकलायचं. म्हणजे काय? तर नोकरी करायसाठी माझ्या पोराला बाहेर पाठवू आणि हे करून घेऊ. किती दिवस करणार? किती दिवस करणार तुम्ही? तुम्ही एकच लक्षात घ्या, जिना या मरणा या, इसके सिवा जाना कहा. काही लोकं जाऊ शकतील विदर्भाबाहेर, परंतु अनेक लोक असे आहेत की जे विदर्भ सोडून बाहेरच जाऊ शकत नाही, त्यांना इथंच राहावं लागणार आहे. पण इथं जर राहायचंच आहे तर आपण आपला प्रदेश सुधारूया की शक्य आहे. अक्षरशः मी तुम्हाला सांगतो बाजूचा आमचा तेलंगणा राज्य पहा, आमच्यापेक्षा काहीही नाही त्यांच्यापेक्षा जास्त. उलट आमच्याकडे तरी कितीतरी मिनरल्स आहेत, खनिज आहेत, लोक आहेत, अत्यंत सुपीक अशी जमीन आहे, पाणी आहे, परंतु त्याचं नियोजन नाही, काही लोक नाहीत. आणि त्याच्यामुळे आम्ही मरायला टेकलोत. आणि बाजूचा तेलंगणा आत्ताच 5-7 वर्ष अगोदर स्वतंत्र झाला, पळायला लागलाय, कारण तिथलं नेतृत्व चांगले सापडले. मध्यंतरी आम्ही आमच्या पेपरमध्ये 1-6 दिवसाची सिरियत छापली होती, ती सुद्धा अधिवेशनाच्या अगोदर छापली होती. त्याच्यामध्ये आम्ही दाखवलं काय परिस्थिती आहे. त्याचे ठळक मुद्देच तुम्हाला सांगतो. तुमची तळबायची मस्तकात जर गेली आणि हातातलं जोडे अर्धात आणून, पायातले जोडे हातात आणून लोकांना मारलं ना, तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही. अहो 2700 गावं आहेत अख्ख्या महाराष्ट्रात,
आणि त्या 27 गावा ओसाड गाव 27 गाव ओसाड म्हणतोय मी ओसाड आणि त्या 27 पैकी 23 गाव एकट्या विदर्भात 11 जिल्ह्यामध्ये हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. ओसाड गाव म्हणजे गावात कोणीच राहायला तयार नाही, गावात लोक सोडून गेले तिथले. कारण काय, तिथं राहण्यालायक परिस्थिती नाही, रस्ता नाही, शाळा नाही, दवाखाना नाही, करणार काय लोक तिथं राहून. शेवटी ती गावं ओसाड पडली 27 पैकी 23 एकट्या एकट्या विदर्भात. तुम्ही एक लक्षात घ्या, वीज बनवतो आम्ही, वापरतोय कोण? म्हणजे आमच्यापेक्षा अडीचपट पंप एकट्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कारखाने, मजूर किंवा मग जे काही औद्योगिक कामगार, याची सगळी आकडेवारी वाचा, मी तुम्हाला पाठवतो, सगळं दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये, ती पहा तुम्ही. या संदर्भामध्ये खूप छान लेख मला आमचे विदर्भाचे अभ्यासक प्रभाकर कोंडवर्तुनवार यांनी लिहिली आहे, ती उपलब्ध आहेत, पुस्तिकं उपलब्ध आहेत. त्यांनाही तुम्ही संपर्क साधा, मी त्यांचा फोन नंबर खाली टाकतो, तुम्ही त्यांना संपर्क करा, तो जरा तुम्ही बघा मुद्दाम, आणि मग तुम्हाला त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांची भाषणं ठेवा हो. माझं म्हणणं आहे तुमच्या शाळा कॉलेजेसमध्ये त्यांना बोलवा ना, बोलवा त्यांना, त्यांना फोन करा, बोलवून घ्या, आणि त्यांची भाषणं तिथं तुमच्या कॉलेज शाळेमध्ये ठेवा. म्हणजे माहिती पडेल, आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जर आपल्याला असं वाटत असेल की या विदर्भाचं काही भलं झालं पाहिजे, आपल्या प्रदेशामधून आपल्याला जर जिना यहा मरणा यहा, तर तसं जर असेल तर आपल्याला हा प्रदेश सुधारायला पाहिजे. तुमच्या मदतीला कोणी येणार नाही, एक लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की आपले नेते येतील, अमुक येईल, तमुक येईल, पवारसाहेब येतील वगैरे, हो पवारसाहेबांना त्यांचंच करता करता भरपूर झालं. त्यांचं पश्चिम महाराष्ट्र सांभाळता सांभाळता नक्की त्यांच्या 9 आलेत. ते कशाला तुमच्या मदतीला येणार आहेत, त्यांना कुठं वेळ आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी करून पाहायला प्रयत्न याच्यामध्ये, परंतु ते त्यांना ज्या पद्धतीमध्ये यश मिळालं पाहिजे ते मिळालं नाही. त्यांनी शेवटी पिच्छा सोडला असं मला तरी वाटतं पवारसाहेबांनी आपला, आणि ते बरोबरही आहे. आता ते आपली पद्धत, त्यांची पद्धत, आणि आपली ज्या पद्धतीने सर्व जॉग्राफिकल सिच्युएशन आहे त्याच्यामुळे त्यांच्या पद्धतीने इकडे काम चालू शकत नाही, कारण आपल्या वैदर्भियांची मानसिकता ही वेगळी आहे. त्यामुळे इथलेच नेतृत्व आपल्याला पुढे करावं लागेल. आपल्या इथल्याच लोकांना, ज्यांना आपल्या समस्या समजतात, ज्या पद्धतीने लोकांना इथले प्रश्न माहिती आहेत, इथलं जॉग्रफी माहिती आहे, इथलं पिकपाणी आहे, मला सांगा आपल्याकडे इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय आहे? आमच्याकडे तर हा कापूस आहे, तूर आहे आमच्याकडे, आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे आमच्या अमरावतीमध्ये संत्रा आहे, नागपूरमध्ये जर तुम्ही गेला तर काय आहे या नागपूर विभागामध्ये, म्हणजे पूर्व विदर्भामध्ये, तर इथेही संत्रा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे तांदूळ आहे. मात्र आजच्या घडीला तांदूळ म्हणजे धान हे मट्टी मोल भावात विकल्या जाते. कुठलंही धान असो तो 1500 ते 1800 दरम्यान विकल्या जाते, पण त्याच्यापासून तांदूळ होणारा जो असतो तो तांदूळ मात्र किमान 40 रुपये ते 100 रुपये 120 रुपये किलोने विकला जातो. म्हणजे 6 महिने तो राबतो शेतामध्ये, त्याला त्याच्यातलं काही मिळत नाही, आणि केवळ जिनिंग केल्याबरोबर पोत्यात भरला, थैलीत भरला की मग तो काय होऊन जातो, तर बासमती खूबसूरत ताई तांदूळ होऊन जातो. वेगवेगळ्या जाती त्याच्या निर्माण होतात. खरेदी घेताना तो फक्त धान म्हणून विकला जातो. संत्र्याची परिस्थिती तशीच आहे, कधी गारपिटीने जातो तर कधी कशाने जातो, कधी भावाने जातो तर कधी कोणी लुटतं शेतकऱ्यांना. आणि आमच्या विदर्भाच्या कापसाची गत तुम्हाला सांगितलेलीच आहे. जर आज तसं जर पाहिलं म्हणजे 1972 परिस्थिती घ्या हो, जर 1972 माझ्या वडिलांनी 1 क्विंटल कापूस विकून जर 18 ग्रॅम सोनं विकत घेतलं असेल, म्हणजे 1.5 तोळा सोनं घेतलं असेल, तर आज सोन्याचा भाव किती आहे? तो आहे 60,000 रुपये तोळा. म्हणजे 1.5 तोळा म्हणजे 90,000 रुपये मला 1 क्विंटल कापूस विकून मिळायला पाहिजे. मला मिळत आहेत किती? 7,000 रुपये. म्हणजेच 10% पैसे मिळत आहेत माझ्या कापसाचे. मरणार नाहीत तर काय होणार? आणि खर्च वाढलात. माझ्या आजीचा जमान्यामध्ये किंवा माझ्या वडिलांच्या जमान्यामध्ये कापूस उत्पादन खर्च माझा 0 होता. माझं बियाणं खर्च होतं, शेणखत खर्च होतं, मजुरांना मजुरी आम्ही फक्त काईनमध्ये देत होतो, कॅश देतच नव्हतो. त्याच्यामुळे शेती फायद्याची होणार की तोट्याची होणार? ते फायद्याचीच होती. इकडची शेतीसुद्धा फायद्याची होती त्याच वेळेला. आणि त्याचमुळे विदर्भाची समृद्धता होती. ती समृद्धता का गेली? कारण आम्ही विदर्भ हा महाराष्ट्रासोबत जोडून टाकला, आणि आमच्या दुर्दैवाचे दशावतार तेव्हापासूनच सुरू झाले. पण आजच्या घडीला आपल्यासमोर आपण एकच हे ठेवलं पाहिजे, ध्येय ठेवलं पाहिजे की करके रहेंगे करके रहेंगे. विदर्भ को महाराष्ट्र से अलग करके महाराष्ट्राचं विदर्भाचं स्वतंत्र राज्य तयार करणे, आणि त्याच्यानंतर विदर्भाला तुमच्यासारखी पोरं, तरुण पोरं तुमच्या हातामध्ये हा विदर्भ सोपवणे, आणि तेलंगणाचं मॉडेल आपल्या समोर ठेवा. तिथे आज
20-24 तास पाणी 24 तास, वर्षाला 10,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात. कोणी गावामध्ये मेलं तर त्याला 5 लाख रुपये तिथलं इन्शुरन्स कंपनी देते, ते कारण प्रत्येक शेतकरी इन्शुअर करून टाकला. पोरीचं लग्न असेल तर 1,10,000 रुपये मिळतात. म्हणजे अनेक गोष्टी, म्हणजे एक राज्य जर छोटं करू शकतं तर विदर्भ का नाही करू शकत. त्याचं कारण जसं आहे की इथलं नेतृत्व जे आहे ते खुजं आहे, त्यांना दूरदृष्टी नाही आहे. म्हणून अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करून आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये पुढं गेलं पाहिजे. आणि आपलं जे विदर्भ राज्य पूर्वीपासून स्वतंत्र होतं ते पुन्हा आपल्याला स्वतंत्र करायचं आहे, आपल्या पायावर सक्षमपणे उभं ठेवायचं आहे. आणि विदर्भाच्या बाहेर गेलेली जी पोरं आहेत ना, ती विदर्भात आपल्याला परत आणायची आहेत. भेटत राहू, नक्की सांगू, वेगवेगळ्या विषयावर नक्की साधार नक्कीच तुमच्या समोर मी येत राहील आणि असेच मुद्दे वेगवेगळे तुमच्या समोर ठेवत राहील. मित्रांनो नमस्कार, धन्यवाद, भेटूया.